हॅलो स्टुडंट्स, आज आपण त्रिशूल पीवायक्यू सिरीज मध्ये बेटा आजचा टॉपिक आहे बाळांनो आपला मोशन इन अ प्लेन. हे बघा बाळांनो, याच्यामध्ये 30 ते 40 क्वेश्चन जे की महत्वाचे आहेत बेटा ते आपण डिस्कस करणार आहेत. चला आपण क्वेश्चन स्टार्ट करूया बेटा. सर्वांनी पेन आणि वही बाळांनो घेऊन बसा आणि माझ्या बरोबर तुम्ही बाळांनो हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ओके, या बोर्ड कडे पहा बेटा. पहिला क्वेश्चन काय, पार्टिकल इज मुव्हिंग सच दॅट इट्स अ पोझिशन वेक्टर्स पोझिशन कोऑर्डिनेट्स आर एक्स कोमा वाय आर 2 मीटर 3 मीटर ॲट टी इक्वल टू 0, 6 मीटर 7 मीटर ॲट टी इक्वल टू 2 सेकंड अँड 13 मीटर 14 मीटर ॲट टी इक्वल टू 5 सेकंड. इट इज अ गिवन डेटा बेटा. अँड व्हॉट इज आस्क्ड, ते बोलतात ॲव्हरेज वेलॉसिटी वेक्टर फ्रॉम टी इक्वल टू 0 टू टी इक्वल टू 5 सेकंड. ओके, आपल्याला आपल्याला त्यांनी विचारलंय काय बाळांनो, ऍव्हरेज वेलॉसिटी वेक्टर, आणि असे बाळांनो ऑप्शन दिलेत, मॅग्निट्यूड काढायचं नाहीये. ठीक आहे, क्वेश्चनचं मिनिंग समजून घ्या बेटा. हे बघा, असं एक स्ट्रेट लाईन, हे असं मोशन आहे. सपोज या मोशन मध्ये स्ट्रेट लाईन मोशन नाहीये, प्लेन मधलं मोशन आहे, पण तीन पोझिशन आहे बेटा. पहिल्या पोझिशनला बघा, पोझिशन ए, पोझिशन बी आणि पोझिशन काय बेटा सी. हे बघा बेटा, व्हेरी व्हेरी सिम्पल अँड व्हेरी व्हेरी इझी. पहिल्या पोझिशनला टाइम किती आहे रे बाळा, 0. इथं टाइम किती आहे रे बेटा, 2 सेकंड. आणि तिसऱ्या टाइम किती आहे बाळा, 5 सेकंड. हे टाइम आहे बेटा. ओके, 2 सेकंड आणि 0 सेकंड. आता बघा बेटा, आता आपण बेटा काय याच्यामध्ये करू शकतो चेक करा. येस, कोऑर्डिनेट्स त्यांनी दिलेत बेटा. कोऑर्डिनेट्स मध्ये काय येईल बघा बाळांनो. येस, कोऑर्डिनेट्स मध्ये काय बेटा बघा, पहिले काय दिले इथं काय रे बाळा, इथले किती आहे 2, 3, 2, 3. इथे किती आहे बाळा, 6, 7. इथे किती आहे दादा, 13, 14. ओके, आपल्याला त्यांनी काय विचारले, वेलॉसिटी वेक्टर फ्रॉम कुठून कुठे बोलते, ते बोलते बेटा 0 टू 5 सेकंड. 0 ते 5 मध्ये पाहिजे, मधल्याचा काही संबंध नाही, मधल्याचा काही संबंध नसतो पण. ओके, येस, इकडे बघा बेटा. मग आता ऍव्हरेज काढायचं, चला मग आपण काढूया, काहीच विषय नाही बाळांनो. आपण पोझिशन काढू, चेंज इन पोझिशन काढू, त्याला टाइम ने डिवाइड करू. ओके, कारण वेलॉसिटी पाहिजे, ठीक आहे ना. ऍव्हरेज वेलॉसिटी म्हणजे बाळांनो टोटल डिस्प्लेसमेंट डिवाइडेड बाय टाइम. मग डिस्प्लेसमेंट म्हणजे काय बाळा, चेंज इन पोझिशन. मग ए टू सी जर आपण घेतलं, ए टू सी मध्ये चेंज इन पोझिशन डेल्टा एस मी काढतो. डेल्टा एस बरोबर काय बाळा, इथले कोऑर्डिनेट्स हे जे आहेत ना 13 आणि कोमा काय बाळा 14, हे असेल बेटा 13 मायनस इथला किती आहे एक्स बाळा. इथं लक्ष द्या बाळांनो, आपण इनिशियल आणि फायनल बद्दल बोलतो. हे माझं इनिशियल आहे आणि हे माझी पोझिशन कुठली आहे बाळांनो, फायनल पोझिशन आहे. ओके, इनिशियल आणि फायनल या दोघांमधला विषय आहे. एक्स मधन एक्स मायनस होईल आणि वाय मधन कोण मायनस होईल बेटा, वाय. हा वाय, तर हा काय बेटा वाय. आपण जर कॅल्क्युलेशन करत असाल तर लक्ष द्या बेटा, 13 मायनस 2 ओके इंटू आय प्लस 14 मायनस 3 ओके इंटू काय बेटा जे. कॅल्क्युलेट जर केलं आपण तर व्हॉट इज द डेल्टा एस, डेल्टा एस असेल बेटा बोला, डेल्टा एस इज इक्वल टू बोला 13 मायनस 2 म्हणजे 11 आय प्लस 14 मायनस 3 किती बाळा 11. 11 काय झालं बाळांनो जे. आता इथं आल्यानंतर मला ऍव्हरेज वेलॉसिटी पाहिजे. ऍव्हरेज वेलॉसिटी बरोबर डेल्टा एस बाय टी, डेल्टा व्ही इक्वल डेल्टा एस किती आहे बाळांनो, डेल्टा एस वरती आलाय आपला, दोघांमध्ये कॉमन येईल 11 बरोबर, ब्रॅकेट मध्ये काय बाळा आय प्लस जे डिवाइडेड बाय व्हॉट इज अ टाइम. टाइम किती दिलाय बघा, चेक करा किती वेळामध्ये म्हणलं रे बेटा 5 सेकंड. डिवाइड काय केलं बाळांनो 5 न, हे माझं आलं करेक्ट आन्सर. ऑप्शन कडे जर पाहिलं तर ऑप्शन नंबर डी हे माझं इथं बाळांनो करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चला इथून बाळांनो आपली सुरुवात झाली, खूप छान क्वेश्चन आहेत. आपण नेक्स्ट क्वेश्चनला गेलोय, परत पहिल्या क्वेश्चनला येऊ. ओके, त्याला इरेज करू बेटा या. ओके, नेक्स्ट पेज, नेक्स्ट क्वेश्चन, न्यू होप, न्यू स्टार्ट. क्वेश्चन रीड करा बेटा. 6 वेक्टर्स A bar through F have the magnitudes and directions indicated in the figure. Which of the following statement is true?
नाही फॉल्स नाही बरं का बघा, ट्रू विचारले. ठीक आहे बघा, चेक करूया. बाय ऑब्झर्वेशन पण उत्तर येतं बेटा, पण ठीक आहे तुमची इच्छा असेल तर आपण एक्सप्लेन करूया. ऑब्झर्वेशननी पण उत्तर येतं. पहिला ए चा चेक करा, ए मध्ये विचार जर केला, वेर इज ए, ए मध्ये काय, बी बार प्लस सी बार बरोबर एफ बार. ए बेटा हा आहे बी बार आणि हा काय रे बाळा सी बार. हे असं जर घेतलं तर हा आहे सी बार आणि हा आहे बी बार. याचा रिझल्टंट कुठे येईल रे बेटा, असं येईल ना, हा असा यायला पाहिजे. ओके रिझल्टंट हा बाळा त्याचा रिझल्टंट असा येईल. त्यांनी रिझल्टंट काय दिलाय, एफ बार दिलाय. काय दिलाय, एफ बार. आता रिझल्टंट कुठे येतो रे बाळा, या डायरेक्शनला येतो असा क्वाड्रंट फोर्थ मध्ये. आणि त्यांनी कुठे दिलाय, असा दिलाय बेटा. म्हणजे ऑप्शन नंबर फर्स्ट कसा आहे रे, चूक. ऑप्शन नंबर सेकंड कडे बी कडे चला. बी मध्ये काय रे बाळा, डी बार प्लस सी बार. ओके वेर इज डी, इथं डी आहे इथं सी आहे. बघ बेटा ऑप्शन बी कडे चेक केलं, डी वर चालला असा हा. ओके आणि हा सी इकडे चालला बाळा, डी बार आणि हा काय बेटा सी बार. चेक करा त्यांनी काय बोलले, इज इक्वल टू एफ बार. नाही ना, रिझल्टंट असा येईल ना बाळा, या साईडला हा येईल रिझल्टंट माझा बरोबर. याच्यामध्ये डायरेक्शन कशी आहे, अशी यायला कशी पाहिजे, अशी. हा पण ऑप्शन चुकीचा. राहिला कुठला ऑप्शन सी, सी कडे या बेटा. सी मध्ये काय बोलले बेटा, ऑप्शन सी केअरफुली चेक करा बेटा. सी मध्ये काय दादा, डी बार प्लस ई बार. वेर इज द डी बार, इज डी बार, इज ई बार आणि एफ बार. ओके बघ बाळा, बघा बेटा हे डी बार, हे आहे ई बार. ओके आता दोघांच्या मध्ये इथं काय रे बाळा, रिझल्टंट. आणि तोच माझा काय रे बाळा, एफ बार. आणि हाच माझा काय असेल रे बाळा, रिझल्टंट. हा ऑप्शन कसा आहे रे बेटा, करेक्ट. रिझल्टंट या दोन वेक्टर मध्येच असतो बाळांनो. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. चलो बेटा आगे आगे सोचो, आगे आगे नेक्स्ट क्वेश्चन कडे जायचं बेटा. फॉर द नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट पेज, नेक्स्ट क्वेश्चन. चलो स्टार्ट. आता बघा बेटा, कार स्टार्ट्स फ्रॉम द रेस्ट अँड ऍक्सलरेट्स ऍट 5 m/s² at t equal to 4 second a ball is dropped out of a window by a person sitting in the car. What is the velocity and acceleration of the ball at t equal to 6 seconds? Question madhe baka kay dile beta, car starts from rest. Chalo beta data sorayche, rest means u kiti are beta 0 आणि ऍक्सलरेट म्हणते किती ना ऍक्सलरेट झाले बाळांनो, 5 m/s आहे टी इक्वल टू किती 4 सेकंडला. ओके तर त्यांनी टाइम दिलाय, त्यांनी तिथं टाइम किती आहे रे बाळा, T1 म्हणूया 4 सेकंड. ओके ओके रेस्ट अँड ऍक्सलरेट किती ना ऍक्सलरेट झालंय बाळा, ए इक्वल टू किती आहे रे बाळा ऍक्सलरेशन 5 m/s². चलो बॉल इज ड्रॉप्ड आउट ऑफ अ विंडो बाय पर्सन सिटिंग इन द कार. त्या माणसाकडनं बॉल काय झाला, बाहेर पडला. व्हॉट इज द वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन ऑफ द बॉल ऍट टी इक्वल टू 6 सेकंड. चला बेटा आपण सॉल्व्ह करूया. आता बघा करायचंय काय, तर बघा आपण काय नाही, मेडिकल इक्वेशन वापरा. वी बार इक्वल टू यू बार प्लस ए टी बार. ट्राय टू सॉल्व इट. सो इनिशियली रेस्ट आहे, वी बार इक्वल टू बघा 4 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
कळणार ए ए दिलाय फाय फाय इन टू ओके ए बार टी आपण बोलतो याला बार लावायची तर गरज नाही ओके बार लावायची गरज नाही चला या बेटा इथं आल्यानंतर बघा काय दिले बेटा ए इंटू टी टी किती आहे दादा टी किती आहे सुरुवातीला चार सेकंद इंटू चार तर मग किती वेलॉसिटी आली बाळांनो व्ही इक्वल टू किती आले बेटा आली ही आली 5 × 4 = 20 मीटर पर सेकंद बघा बाळांनो ए इनिशियली रेस्ट असलेली बॉडी जर चारच्या एक्सलेशन पळाली किती तर चार सेकंदामध्ये किती किती त्याची वेलॉसिटी किती बनते बाळांनो 20 मीटर पर सेकंड त्यांनी पुढे काय विचारलं बेटा 20 ते काय म्हणते आता ते ड्रॉप केलं बेटा काय केलं ड्रॉप केलंय त्या गाडीतनं देन व्हॉट इज द वेलॉसिटी अँड एक्सलेशन ऑफ द बॉल ऍट टी इक्वल टू 6 सेकंड ए बेटा आता 4 सेकंद ते 6 सेकंद जो टाइम येईल ना तो टाइम किती येईल रे बाळा 6 − 4 किती येईल रे बेटा 2 सेकंद 2 सेकंदामधला विषय आहे बेटा आता बघा आता जर तो बॉल गाडीमधनं जर तो बॉल रिलीज केला ना
एक कंपोनंट तर फिक्स राहील ना, जो माझा हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे तो माझा इनिशियल आहे आणि तो माझा 20 आहे. त्याचा विषय संपला. आता विषय आहे व्हर्टिकलचा. व्हर्टिकल कंपोनंट काय? बघ बाळांनो, गाडी दाखवू का मी इथं? येस, इथं गाडी आहे बेटा. गाडी जरा छान दाखवू आपण. ओके, गाडी कशी दाखवूया? छान दाखवूया गाडी. इकडे बघा बाळांनो, या गाडीतनं काय केलं रे? अशी गाडी आहे आणि गाडीमधनं काय केला? बॉल रिलीज केला. काय होतं बेटा? हा बॉल असा, बॉलचा रस्ता असा असतो ना, इथे येऊन या कुठल्या तरी पोझिशनला जाऊन बॉल काय होतो बेटा? पोहोचतो इथं. बघा, या ठिकाणी बॉल पोहोचलाय. मग या बॉलला काय बाळांनो? या बॉलला एक व्हर्टिकल कंपोनंट आहे आणि एक आहे हॉरिझॉन्टल कंपोनंट. डिअर स्टुडंट्स, हे बघा, रेड कलर मध्ये चेक करा, हा बॉल असा चाललाय. इट हॅज अ टू कंपोनंट्स, एक आहे व्ही वाय आणि एक आहे बाळांनो व्ही एक्स. आता इथनं जेव्हा त्या गाडीतनं बॉल बाहेर पडायला चालू व्हायला ते पाणी नाहीये, तेव्हापासून मला तो हॉरिझॉन्टली कंटिन्यू मोशन करतोय आणि व्हर्टिकल कंपोनंट मात्र सुरुवातीला किती होता? झिरो. कारण बॉल असा क्वेश्चन मध्ये काय दिलं? इज अ ड्रॉप्ड. आता बॉल ड्रॉप केल्यावरती पुढच्या मोशनच्या अपोजिट काय करतं बाळांनो? बॉल बाहेर पडणार आहे. मग आता आपण टाकूया व्ही वाय इज इक्वल टू, इनिशियल होता का? नव्हता. झिरो प्लस ए वाय इन टू टी. येस, मला असं वाटतं व्ही वाय इज इक्वल टू ए वाय म्हणजे जी असतं. काय बेटा? जी जी इन टू टाइम. टाइम किती रे बाळा? दोन. मला वाटतं व्ही वाय इज इक्वल टू, जी चं व्हॅल्यू आहे 10, 10 इन टू टू इज ए 20. ओके, व्ही वाय किती आहे? 20. व्ही एक्स किती आला? 20. मला काय पाहिजे? व्ही. हे बाळा 20 20, जर आपण याचा मॅग्निट्यूड घेतला, इट्स मॅग्निट्यूड विल बी व्ही इज इक्वल टू 20√2. किती बेटा? 20√2 म्हणजे किती नंबर ऑप्शन? डी ऑप्शन. हे पहा, एखाद्या क्वेश्चनचे कॅल्क्युलेशन वाढले, टेन्शन घ्यायचं नाही. एक्झामला सगळेच क्वेश्चन काय मोठे नसतात, आपण समजून सांगण्यासाठी त्याचा कॅल्क्युलेशन वाढवलेलं आहे. चलो बेटा, रीड करो क्वेश्चन. एक्स अँड वाय कॉर्डिनेट्स ऑफ द पार्टिकल्स ऍट एनी टाइम आर. ओके, एक्स आणि वाय दिले, त्यांनी काय बोलतोय? एक्सलरेशन ऑफ द पार्टिकल एट टी इक्वल टू 2 सेकंड. ओके, नो प्रॉब्लम, नो प्रॉब्लम. पहिला आपण एक्स आणि वाय कधी पण लक्षात ठेवायचं, एक एक्स ला बाजू ठेवायची आणि एक वाय ला बाजू ठेवायची. ओके, एक्सचा विषय बोला, बोला एक्सचा विषय. एक्स इक्वल टू काय बेटा? 5t − 2t². ए बाळा, वेलॉसिटी अलॉंग एक्स. ए, एक्सच्या अलॉंग पण वेलॉसिटी असणार आहे, वायच्या अलॉंग पण असणार आहे. थोडं वायकडे थोडं एक्सकडे हेलं तर आपण मोशन इन प्लेन म्हणतो ना. ओके, सो व्ही एक्स इज इक्वल टू, व्ही एक्स जर घेतलं ना बेटा आपण, तर व्ही एक्सचा डेरिव्हेटिव्ह बघायचा किती येईल बाळा? 5 − 4t. इथं बघा, वायचं जर आपण घेतलं, वाय इज इक्वल टू गिव्हन आहे बेटा, किती आहे रे बाळा? 10t. त्याचा डेरिव्हेटिव्ह जर घेतला ना आपण अर्बाज सर, किती डेरिव्हेटिव्ह बघा, टीचा टीला टीचा किती येणार बेटा? 1. किती येणार बेटा हे? 10. आता आपल्याला दे आस्क्ड अबाउट एक्सलरेशन. कशाबद्दल रे बाळांनो? बेसिक आहे बाळांनो, एक्सलरेशन म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी. दोन्ही पण घ्यावा लागेल. आपण जर ए एक्स घेतलं ना बाळांनो, तर 5 किती रे? 0. अरे जो कॉन्स्टंट आहे तो बदलत नसतो. ओके, आता बघा, मायनस हे टी चं व्हॅल्यू 1 म्हणजे किती आलं बेटा? −4. व्ही वाय कॉन्स्टंट डेरिव्हेटिव्ह किती येणार बाळांनो? 0. डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढतो? जी गोष्ट चेंज होत असते. किती आलं रे बाळा? देअरफॉर एक्सलरेशन इज इक्वल टू −4. −4 m/s². डिअर स्टुडंट्स, ऑप्शन कडे पहा आणि बोला कुठला ऑप्शन उत्तर खराय बेटा? −4. आपल्याला वाटतं एक्झामला सगळे क्वेश्चन असेच यावे, येथील बाळांनो प्रॅक्टिस करायला हवी. ओके, ढूंढने वाले को तो खुदा भी मिल जाता है. ओके, एक्झाम काय चीज आहे बेटा? बोला. चला, चलो बेटा, क्वेश्चन नंबर 6 याला आपण फिक्स करूया. पार्टिकल स्टार्टिंग फ्रॉम ओरिजिन, ओके, 0, 0 मूव्ज इन अ स्ट्रेट लाईन इन एक्स वाय प्लेन. इट्स अ कोऑर्डिनेट्स ऍट अ लेटर टाइम आर √3, 3. ओके, त्यांनी काय बोलले रे बेटा? पाथ ऑफ द पार्टिकल मेक्स विथ एक्स एक्सिस ऍट एन अँगल. ओके, त्यांनी बोलतोय की ते एक्स एक्सिस किती अँगल बनवतो.
ओके नो प्रॉब्लम. खूप सोपं आहे दादा हे बघा, खूप म्हणजे खूप सोपं आहे. ओके डायरेक्ट फॉर्म्युला टाकलं तरी पण चालेल. आता कुठल्या पण एका पॉइंटला इथं गेला हा, बरोबर, कुठं पण जाऊ द्या, इथं आला हा, बरोबर. आता याला दोन कॉम्पोनंट असणार आहेत बघा, एक्स कॉम्पोनंट आणि कुठला कॉम्पोनंट वाय. चाललाय असं ना, इकडं कॉम्पोनंट आहे व्ही वाय, इकडं कोण आहे रे बाळा व्ही एक्स. जेव्हा केव्हा आपल्याला अँगल काढायचा, हा अँगल पाहिजे, तर हा अँगल म्हणल्यावर हा व्ही वाय, तर समोर कोण आला रे बाळा व्ही वाय, हा 90 डिग्री. सो आपण जर टॅनच्या भाषेत बोलायचं झालं तर टॅनची भाषा अशी आहे, कशी आहे, टॅन 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 थीटा इज इक्वल टू व्ही वाय बाय व्ही एक्स. पण सर व्ही दिलं नाही, एक्स कॉर्डिनेट बद्दल बोलतोय, तर ठीक आहे ना बाळा, आपण याला अजून एक प्रकारे लिहितो ना, कुठलं बोला, टॅन थीटा इज इक्वल टू असं लिहितो आपण वाय बाय एक्स कशावरून, असंच बाळा, असं नसतं कधीच. ओके आपण चेक करा याच्यामध्ये, हे बघा आपण काय करूया, डिस्टन्स पण दाखवूया. हे खूप दोन दोन मेथडने आपलं आन्सर येतं, अगदी साधा सरळ आणि सोपं. पहा याच क्वेश्चन मध्ये जर मी असं केलं, येस इथं कुठला तरी एक पॉइंट घेतला, ए बाळा हे डॉट 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 डॉट, इकडचा कॉम्पोनंट एक्स आणि वरचा कॉम्पोनंट काय रे बेटा वाय, मला पाहिजे अँगल. काय पाहिजे मला, अँगल पाहिजे सर. मग हा जर मी असा जोडला ना बाबा, हा 90 डिग्री, हा किती झाला थीटा, मला पाहिजे थीटा, टॅन थीटा बरोबर काय, समोरची डिवाइडेड बाय लगतची, अपोजिट डिवाइडेड बाय ऍडजसंट. टाका व्हॅल्यू, काढा आन्सर पटापट, हे तुम्हाला डबल सोडवल्याशिवाय बाळानू येणार नाही. आता आपण इझी करून देतोय, पण तुम्हाला याची डबल प्रॅक्टिस करावी लागेल. या प्रमाणामध्ये राहायचं नाही, एकदा ऐकलं झालं नाही बेटा, वही पेन घेऊन तुम्हाला हे क्वेश्चन डबल करायचे आहेत. ओके मग आता बघा, टॅन थीटा इज इक्वल टू वाय बाय एक्स, व्हॉट इज वाय, वाय इज अ थ्री, थ्री बाय रूट थ्री, याच्यावर ना काय बघा बेटा, थ्री बाय रूट थ्री. सो टॅन थीटा इज इक्वल टू आय थिंक सो थ्री बाय रूट थ्री, थ्री ला आपण लिहिलं, सो हे किती बाळा रूट थ्री. याच्यावर ना थीटा इज इक्वल टू किती बेटा, 60 डिग्री. किती डिग्री, 60 डिग्री आहे का ऑप्शन, ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. चलो नेक्स्ट पेज को जाएंगे बेटा, आ जाओ. ओके क्वेश्चन नंबर सेवन, सेवन मध्ये बघा, सेवन मध्ये काय बोलणार, पार्टिकल मूव्ह इन अ प्लेन विथ कॉन्स्टंट एक्सलरेशन इन अ डायरेक्शन डिफरंट फ्रॉम इनिशियल वेलॉसिटी, द पाथ ऑफ पार्टिकल इज. ए बेटा बघा, ए क्वेश्चन काय, पार्टिकल मूव इन अ प्लेन विथ कॉन्स्टंट एक्सलरेशन, ओके, इन अ डायरेक्शन डिफरंट फ्रॉम इनिशियल वेलॉसिटी. इनिशियल वेलॉसिटीच्या कशी वेलॉसिटी आहे रे बाळांनो, डिफरंट. एक लक्षात ठेवा, जर एक्सलरेशन आणि इनिशियल वेलॉसिटी डायरेक्शन जर सेम असेल, कसे असेल सेम, तर ते झालं वन डी मोशन. कुठलं मोशन झालं, वन डी. ओके आणि काय, आणि जर ती डायरेक्शन डिफरंट असेल, काय असेल बघा, डिफरंट म्हणजे एक्सलरेशन आणि यू बार यांची डायरेक्शन कशी आहे रे बाळांनो, डिफरंट फ्रॉम द इनिशियल. हे कसं असेल, हे डिफरंट असेल, तर ते मोशन कुठलं होतं, मोशन होतं, मोशन इन अ प्लेन, मोशन इन अ प्लेन. कारण एखाद्या ऑब्जेक्टला प्रोजेक्टाईल मोशन होतं बाळांनो असं, कारण बघा ना ही वेलॉसिटी दिलेली आहे यू आणि ऍक्सलरेशन खाली आहे हे वाय. कसं आहे बेटा, इनिशियल ए, त्याला जर आपण खाली फेकलं तर प्रोजेक्टाईल पाथ फॉलो करू शकत नाही. आणि प्रोजेक्टाईल जो पाथ असतो ना, जे प्रोजेक्टाईल मोशन आहे ना, हा जो पाथ आहे ना, या पाथला आपण, हा पाथला आहे ना, याला म्हणायचं प्यारा बोला, प्यारा बोला, प्यारा बोला, हायपर बोला, काय पण बोला पण बोला, काय बेटा हा प्यारा बोला इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया, चलो नेक्स्ट पेज, क्वेश्चन नंबर एट. चला बाळांनो काय दिलंय, बॉडी ऑफ 3 kg मूव्ह इन एक्स वाय प्लेन अंडर द एक्शन ऑफ अ फोर्स गिवन बाय 60² + 40. ओके नो प्रॉब्लम. आता बघा बेटा,
सो आपण त्याच्यावर काय करूया, एक्सलरेशन, एक्सलरेशन ए बार इज इक्वल टू एफ बार डिवाइडेड बाय एम. फटाफट सोडवायचे बेटा. आता हे पीवायक्यू सिरीज आहे, इथं लय हळू चालायचं नाही. सिक्स टी स्क्वेअर इंटू आय प्लस फोर टी इंटू जे डिवाइडेड बाय व्हॉट इज एम, एम इज अ थ्री. सो ए बार इज इक्वल टू तीन डिवाइड केलं, तीन दोन्ही किती सहा, हे आलं टू टी स्क्वेअर इंटू आय प्लस फोर बाय थ्री टी इंटू जे कॅप. हे आपण पुढे घेऊन गेलात तर एक्सलरेशन, एक्सलरेशन म्हणजे काय रे, डीव्ही बाय डीटी, डीव्ही बाय डीटी हे आहे फॉर्म्युला. इथं आपण टाकलात तर एक्सलरेशन बरोबर बाळांनो डीव्ही बाय डीटी, याच्यावरनं डीव्ही इज इक्वल टू एक्सलरेशन ए डीटी. याच्यावरनं टाइम दिलाय त्यांनी, येस ऍट थ्री सेकंड, आणि काय म्हणते रेस्ट ऍट टी इक्वल टू झिरो. ओके, झिरो टू थ्री सेकंड. आपण जर याला इंटिग्रेट केला तर या असेल बेटा झिरो टू थ्री. आपण टाकूया व्हॅल्यू टू टी स्क्वेअर इंटू आय प्लस फोर बाय थ्री टी इंटू जे. लेट्स इंटिग्रेट द टर्म. इंटिग्रेट केल्यानंतर फायनली आपल्याला असं भेटतं, कसं भेटतं, टू टी, टू टी क्यूब बाय थ्री आय आहे, याला लिमिट टाकायचे झिरो टू थ्री प्लस पुढच्या टर्म मध्ये बघा फोर टी स्क्वेअर डिवाइडेड बाय थ्री. ओके, एक आहे बेटा जे, हे पण आहे झिरो टू थ्री. आपण हे कॅल्क्युलेट जर केला तर व्ही बार नकोय आपल्याला. ओके, व्ही बार इज इक्वल टू हे सॉल्व्ह केलं तर थ्री टाकलं, थ्रीच बघा थ्रीच काय रे बेटा, थ्रीच क्यूब आहे ट्वेंटी सेवन, ट्वेंटी सेवन हे असेल टू इंटू ट्वेंटी सेवन डिवाइडेड बाय थ्री आय प्लस बोला हे तीन टाकलं तर तीनचा स्क्वेअर किती नाईन. ओके, फोर इंटू नाईन डिवाइडेड बाय थ्री इंटू जे कॅप. कॅल्क्युलेशन इझिली करायचे, सिम्पल वेने करायचे, जास्त टेन्शन घ्यायचं विषय नाहीये. हे आपण सॉल्व्ह केलं तर बघा थ्री नाईनज आणि थ्री थ्रीज, आता इकडे बघा नाईन टू ज किती एटीन. फायनल आन्सर इथं आपण लिहू शकता, इथलं किती नाईन टू ज किती बाळा एटीन, इथलं किती बाळा फोर थ्री ज किती ट्वेल्व. म्हणजे शेवटी जे उत्तर येईल व्ही बार इज इक्वल टू, शेवटचा आन्सर या इथं लिहितो मी एटीन आय कॅप प्लस ट्वेल्व जे कॅप. एटीन प्लस ट्वेल्व, एटीन प्लस ट्वेल्व, ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन क्या रे बेटा, चलो नेक्स्ट क्वेश्चन को चलो. अभी क्वेश्चन नंबर कौन सा है बेटा, 21. इसमें क्या, चलो बघा क्वेश्चन मध्ये काय बाळांनो, यस क्वेश्चन नंबर 21 मध्ये चेक करा. याच्यामध्ये बघा बाळांनो काय बेटा, अँगुलर एक्सलरेशन ऑफ ए बॉडी मुव्हिंग अलॉंग द सर्कमफरन्स ऑफ ए सर्कल इज. बेटा हे सर्क्युलर मोशन आहे, सर्क्युलर मोशन मध्ये अँगुलर, अँगुलर वेलॉसिटी कुठे असेल बेटा, अँगुलर एक्सलरेशन कुठे असेल बेटा. आता बघा लिनियर सर्कमफरन्सला असतं, अँगुलर जे आहे ना बेटा अँगुलर, मग हे डिस्प्लेसमेंट असतो, वेलॉसिटी असतो, एक्सलरेशन असतो, ते कुठं असतं बोला अलॉंग द एक्सिस, वेदर इट इज ए अपवर्ड वर डाऊनवर्ड. पण जो एक्सिस आहे ज्याच्या भोवती ती बॉडी फिरते ना बेटा, त्याच्यावरती काय असतं अँगुलर एक्सलरेशन ऑलवेज. अकॉर्डिंग टू राईट हँड थंब रूल तुम्ही अँगुलर डिस्प्लेसमेंट, अँगुलर वेलॉसिटी काढता, आणि अँगुलर एक्सलरेशनची डायरेक्शन अपवर्ड असेल किंवा डाऊनवर्ड. ओमेगा इन्क्रीजेस अपवर्ड, ओमेगा डिक्रीजेस डाऊनवर्ड, हे कशामध्ये अँटी क्लॉकवाईज मध्ये. आता याच्यामध्ये कुठला ऑप्शन आहे बळा, अलॉंग द रेडियस नाही, अलॉंग द टँजंट नाही, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन येस. अँगुलर एक्सलरेशन लाईज कुठं असतं बळा, अलॉंग द ऍक्सिस ऑफ रोटेशन. दॅट इज अ कन्सेप्च्युअल क्वेश्चन, 2023 क्वेश्चन आहे बेटा, खूप इझी आणि खूप सरळ सोपा साधा क्वेश्चन आहे. नेक्स्ट क्वेश्चन कडे चला, येस नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 22. 22 मध्ये बघा बेटा काय बोलले बेटा, क्वेश्चन नंबर 22 मध्ये चेक करा, ते काय बोलते, अँगुलर स्पीड ऑफ ए फ्लायव्हील मुव्हिंग विथ युनिफॉर्म अँगुलर एक्सलरेशन चेंजेस फ्रॉम 1200 आरपीएम टू 3120 आरपीएम रिव्होल्यूशन पर मिनिट इन अ 16 सेकंड.
द अँग्युलर एक्सलरेशन इन रेडियन पर सेकंड स्क्वेअर. आता बघा बेटा, एफ वन आहे, किती आहे एफ वन? एफ वन इज इक्वल टू 1200 डिवाइडेड बाय 60. इट कशामध्ये कन्वर्ट झालं बाळा? आरपीएस मध्ये. किती येईल बोला, पटापट काढायचं. सो एफ वन इज इक्वल टू 00 कॅन्सल, सो इट बिकम्स 20 आरपीएस. सिमिलरली तुम्ही एफ टू पण काढू शकता. एफ टू इज इक्वल टू, बोल बेटा ते आहे, किती आहे? 3120 डिवाइडेड बाय किती आहे बेटा? 60. हे 60 ने डिवाइड केल्यानंतर बघा काय येतं. 60 ने जर आपण डिवाइड केलं ना, तर 00 काय होईल बेटा? हा कॅन्सल. राहिलं काय शिल्लक? 6 5 5 6 5 30 किती राहिले? चेक करा, आपण हे 6 ने भाग दिला तर 6 2 किती बाळा? 12. 52 हे आलं आरपीएस. आता बघा बाळांनो, नेक्स्ट काय? इथे शिल्लक राहिला 1 आणि 6 2 12. आता बघा बेटा, टाइम किती दिलाय रे? 16 सेकंड. टाइम किती आहे? 16 सेकंड. हे बघा, कॉन्सेप्ट क्लिअर पाहिजेच, पण आपल्याला करेक्ट फॉर्म्युले करेक्ट वेळेमध्ये आठवले पाहिजे बेटा. त्यासाठी फॉर्म्युलाचं प्रॅक्टिस करावं लागतं. आता पण तुम्ही वही आणि पेन घेऊन बसा आणि हे क्वेश्चन लगेच बाळांनो डबल सोडवा. अल्फाचा काय फॉर्म्युला? अल्फा इज इक्वल टू 2π f2 - f1 upon t. आपण हे सॉल्व्ह केलं बेटा, अल्फा इक्वल टू 2π. आता बघा, एफ टू किती आहे रे बाळा? 52 मायनस हे किती आहे रे बेटा? 20 डिवाइडेड बाय खाली किती बेटा? 16 म्हणजे 16. सॉल्व्ह करत गेलो बेटा आपण, तर मला वाटतं 2π × 50 - 20 गेले राहिले 32 डिवाइडेड बाय खाली किती बाळांनो? 16. कॅल्क्युलेशन जर आपण व्यवस्थित करत असाल, ते आपण करताच है ना. सो बाळांनो हे किती येईल? 16 2 32 आणि हे 2 × 4 म्हणजे किती उत्तर येणार बाळांनो? 4π. किती नंबरचा ऑप्शन आहे बघा बेटा? 4π. येस, ऑप्शन फर्स्ट इज द करेक्ट ऑप्शन अँड करेक्ट आन्सर. किती सिम्पल सिम्पल क्वेश्चन आहेत बघा बाळांनो, जे एक्झामला आलेले आहेत. त्याच्यामुळे आपण या टॉपिकला बिंदास्त रहा, एकदम जबरदस्त प्रॅक्टिस करायचं. चला उगा नीटचेच क्वेश्चन बेटा डबल डबल प्रॅक्टिस करायचं, त्या लेवलचे क्वेश्चन आपण केले पाहिजे. बघा बेटा हा क्वेश्चन काय? अँग्युलर स्पीड ऑफ द व्हील ऑफ ए व्हेकल इज इनक्रीज. सेम क्वेश्चन, 360 आरपीएम टू 1200 आरपीएम इन 14 सेकंड. ओके, अँग्युलर सेम क्वेश्चन आहे रे बाळा. आपण बघा एफ वन, चला माझ्या बरोबर सोडवा, 360 बाय 60 हे किती झालं बाळानो? 6 आरपीएस. सेकंड एफ टू, एफ टू इज वॉट? 1200 डिवाइडेड बाय किती बाळानो? 60. कन्वर्ट करावं लागतं आरपीएस मध्ये. 00 कॅन्सल, तर मला वाटतं हे मगाशी पण केलेलं आहे आपण, हे 20 आरपीएस. खतम. आता टाइम किती दिलाय? टाइम आहे बेटा किती? 14 सेकंड. चलो बेटा, एफ वन आहे, एफ टू आहे, टी आहे. ओके, बघा किती इझी क्वेश्चन बाळांनो येतात एक्झाम मध्ये. फक्त तुम्ही कॉन्फिडेंटली बेटा त्याला ट्राय करा, त्याला सॉल्व्ह करा. वही आणि पेन घेऊन सोडवलं बसायचं. अल्फा इज इक्वल टू, परत तोच फॉर्म्युला, 2π f2 - f1 / t. सो अल्फा इज इक्वल टू 2π. वॉट इज एफ टू? एफ टू इज 20. हे आलं 20 - 6/14. अल्फा इज इक्वल टू 2π. 20 मधनं 6 गेले, किती राहिले बाळांनो? 14. ओके, डिवाइडेड बाय 14. 14 ला 14 काय झालं बाळांनो? 14 ला 14 मिळलं. हे बघा, 14 ला 14 काय झालं? कॅन्सल झालं. राहिलं काय शिल्लक बेटा? शिल्लक राहिलं 2π. 2π इज द करेक्ट आन्सर, ऑप्शन नंबर सेकंड म्हणजे बी. चलो नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. क्वेश्चन नेक्स्ट. ओके, अरे एकदम भारी क्वेश्चन बघा बेटा. स्पीड ऑफ ए रिव्हर इन अ स्टील वॉटर किती आहे रे बाळा? 20. ओके, नो प्रॉब्लेम. म्हणजे माझा VSR काय बेटा? आपल्या भाषेमध्ये बोललं तर हातीने दिलाय VSR. किती दिलाय बाळांनो? 20 मीटर पर सेकंड. सेकंड स्पीड ऑफ अ रिव्हर वॉटर 10. रिव्हरची स्पीड दिले बाळांनो. VR किती दिले बेटा? 10 मीटर पर सेकंड. ठीक आहे, पुढे चालले. रिव्हर फ्लोविंग ड्यू ईस्ट इफ ही इज स्टँडिंग ऑन द साऊथ बँक अँड विशेस टू क्रॉस द रिव्हर अलॉंग द शॉर्टेस्ट पाथ. ओके, कुठला पाथ बेटा? शॉर्टेस्ट पाथ म्हणजे काय? त्याला सरळ जायचंय, त्याला परपेंडिक्युलर जायचंय बेटा, समोरासमोर पोहोचायचं. त्याला बघा, विचारलंय काय? द अँगल ऍट विच
विच हे ऍट विच ही पाहिजे ना, ही शुड मेक हिज स्ट्रोक्स विथ रिस्पेक्ट टू नॉर्थ इज गिव्हन बाय. बेटा नदी आहे ना, आपण ब्ल्यू कलरने दाखवू. हे बघा बेटा, ही नदी आहे, खूप सोपा आहे. नदीमध्ये त्याला असं सरळ पोहोचायचं आहे बाळांनो, सरळ स्ट्रेट त्याला. नदीमध्ये वाहणारं पाणी आहे बेटा. मग आता साऊथ बँक, कारण कुठे जाणार आहे बेटा तो, नॉर्थ बँक कडे जाणार आहे. साऊथ बँक कडनं चाललाय तो, कुठल्या बँकला चाललाय, नॉर्थ बँकला. चेक करा, त्याला सरळ जायचंय. ओके, इथं त्याला पोहोचायचंय बेटा सरळ. हा ए टू काय बेटा, बी. आता पुढे पोहोचायचं असेल, नदी बेळा या साईडला वाहते. इकडे रिव्हरचं तुम्हाला वेलॉसिटी गिव्हन आहे बेटा. रिव्हरची वेलॉसिटी किती आहे, व्ही आर इज इक्वल टू किती आहे बाळांनो, 10. आता बघा बेटा, त्याला सरळ पोहोचायचं असेल तर त्याला हा जो फ्लो चाललाय ना, तर आतल्या सरळ गेला तो तिकडे पोहोचतो. तर त्याला या डाव्या बाजूला या साईडला त्याला जम्प करावं लागेल. इकडे त्यानं जम्प जर केलं ना बेटा, तर किती आहे रे, व्ही एस आर कितीनं करायचंय, 20. तर काहीतरी अँगल बनवतो बेटा, कंपोनंट पडतील. इकडे किती येईल, 20 कॉस थीटा. वरती काय येईल बघा, 20 साईन थीटा. एक लक्षात ठेवा, हा जो परपेंडिक्युलर असतो ना, 90 वाला क्रॉस करतो. 90 वाला काय करतो, क्रॉस. हा कंपोनंट क्रॉस करण्यासाठी असतो, आणि हा कंपोनंट जो असतो ना, तो त्याला ड्रिफ्ट करतो, शिफ्ट करतो. आता त्यांनी काय विचारलंय, शॉर्टेस्ट पाथ, त्याला जायचंय कुठं, सरळ. ए बेटा, हा जो आपला जाणारा आहे ना, पोहणारा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती आहे ना बेटा, त्याला वडणारे कोण आहेत, त्याला वडणारे दोन लोक आहे बेटा. कोण? त्याला एक रिव्हर वडते पलीकडल्या बाजूला, आणि हा कंपोनंट वडतो अलीकडल्या बाजूला. जायचे सरळ, सरळ जाताना त्याला हा आणि हा कंपोनंट कसं झाला पाहिजे, सेम. म्हणजे बेटा बघा, व्हेरी व्हेरी सिम्पल. मी असं बोलतो, काय बोलतो बेटा, 20 cos theta इज इक्वल टू, चला पटापट बघा बेटा, हे असं आपण लिहू शकतो, 20 cos theta इज इक्वल टू किती रे बाळा, हे किती आहे, 10. पहा, आला आपला आन्सर, कॉस थीटा इक्वल टू किती बाळा, 10/20. येड पण सांगल, 0 काय झाला, कॅन्सल. सो कॉस थीटा इज इक्वल टू 1/2 बरोबर. आता कुठल्या अँगलला असतो 1/2 बाळानो, हा तर जेव्हा थीटाचं व्हॅल्यू किती येईल बेटा, 60 degree. विच वन इज द करेक्ट ऑप्शन, 60 degree वेस्ट. वेस्ट का, कारण हे ईस्टला चाललंय नदी, आणि ही कुठली बाजू आहे, वेस्ट. हे बघा, हे वेस्ट आहे, हे कुठली आहे, ईस्ट. हे खालच्या बाजूला म्हणायचं साऊथ, आणि वर तोंड करून काय असत, नॉर्थ असत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. खूप इझी क्वेश्चन आहेत बेटा, फट सॉल्व्ह करायचे. आता चला बरे क्वेश्चन मध्ये. यस, काय बोलले, पार्टिकल मूव्ह सो दॅट इट्स पोझिशन वेक्टर इज गिव्हन बाय आर बार इक्वल टू कॉस ओमेगा टी एक्स कॅप साईन ओमेगा टी ते वाय कॅप आहे. ओके, सो ओमेगा इज अ कॉन्स्टंट, विच ऑफ दी फॉलोइंग इज अ ट्रू. ट्रू विचारले, काय विचारले, ट्रू. नीट 2016. चला बेटा, थोडा डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल आपल्याला. चलो आ जाओ. चला पहिलं बेटा, माझ्याकडे आर बार आहे, एकत्र सोडवूया. आर बार इक्वल टू माझ्या बरोबर, चला कॉस ओमेगा टी, ते काय बाळांनो, एक्स म्हणजे आय कॅप प्लस साईन ओमेगा टी इंटू काय बाळांनो, जे कॅप. मी जेव्हा व्ही बार काढतो, व्ही बार इक्वल टू काय बेटा, डी आर बार बाय डी टी. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डेरिव्हेटिव्ह घेतला तर काय येईल बाळा, कॉसचा काय, मायनस ओमेगा साईन ओमेगा टी इंटू आय कॅप. त्याचा काय येईल बाळा, प्लस ओमेगा कॉस ओमेगा टी इंटू काय बेटा, जे कॅप. डेरिव्हेटिव्ह घेता आला पाहिजे आपल्याला. नेक्स्ट स्टेप, ए बार काढला, ए बार इक्वल टू काय बाळा, डी व्ही बार बाय डी टी. परत डिफरन्शिएट केलं, नेक्स्ट लाईनला बघा, डिफरन्शिएट जर आपण याला केलं तर काय येईल, हे साईनचं काय कॉस, परत एक ओमेगा आला वरती. चेक करा, सोडत असताना बघायचं, स्वतः करून बघायचं. आय तर कुठेतरी मोबाईल वर करून रडत बसायचं नाही परत एक्झामला. मायनस, अजून एक ओमेगा बाहेर येईल, ओमेगा 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 स्क्वेअर. साईनचं काय रे बोला, कॉस ओमेगा टी इंटू काय, आय. कॉसचं काय परत, मायनस साईन, मायनस ओमेगा स्क्वेअर. हे काय आलं, साईन ओमेगा टी इंटू काय बेटा, जे कॅप. तर हे आलं माझं ए, माझ्याकडे आर आहे, व्ही आहे, ए आहे. ऑप्शन चेक करू, वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन बोथ आर परपेंडिक्युलर टू आर बार. वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन असं कुठं असतं का, आता बघा चेक करू आपण, असतं का नाही, आपण चेक केलं पाहिजे ना. आर आणि व्ही मधला अँगल चेक करा,
हे असं करायचं, आर बार डॉट व्ही बार करा. हे जर आपण केलं, लक्ष द्या, हे बघा हा आर आहे ना व्ही आहे, जागेची अडचण आहे. कॅल्क्युलेट केलं तर इकडे बघा, इथं कॉस ओमेगा टी प्लस साईन ओमेगा टी आहे, इथं साईन ओमेगा टी प्लस इथं कॉस ओमेगा टी आहे. तर अल्टरनेट टर्म आहेत बेटा, मल्टीप्लाय केलं तर आय आय काय होईल वन, जे जे काय होईल वन, आणि या दोघांचा गुणाकार केला तर तो किती येईल बाळांनो, झिरो. आणि जर हा गुणाकार झिरो आला, चेक करा ना इकडे बघा, हे आय, हे काय आय 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 डॉट आय वन, जे डॉट जे वन, आर बार डॉट व्ही बार आपण केलं, हे ओमेगा कॉस ओमेगा टी साईन ओमेगा टी मायनस इकडला काय साईन ओमेगा टी कॉस ओमेगा टी इंटू ओमेगा प्लस, त्याला ते काय होईल कॅन्सल, किती उत्तर येईल झिरो. म्हणजे आर बार डॉट व्ही बार म्हणजे आर बार हा व्ही बार ला काय आहे परपेंडिक्युलर. शेवटची गोष्ट बघा, याला जर आपण रिअरेंज केलं तर ऍक्सलरेशन इज इक्वल टू, इकडे बघा दोघांमध्ये कॉमन ओमेगा स्क्वेअर जर काढला आपण तर मायनस ओमेगा स्क्वेअर इंटू काय राहतं शिल्लक बाळांनो आर बार. याचा अर्थ असा काय होतो, याचा अर्थ असा होतो, निगेटिव्ह साईन काय दाखवतं, हे जे ऍक्सलरेशन आहे ते कुठं आहे बाळांनो, डायरेक्टेड टुवर्ड सेंटर. टुवर्ड्स काय बाळा, सेंटर. डायरेक्टेड टुवर्ड्स कुठे आहे बेटा, सेंटर. ते सेंटर कडे चाललेलं आहे का, कारण या इक्वेशनला चेक करा, याच्यामध्ये ओमेगा स्क्वेअर जर मी कॉमन काढला, मायनस ओमेगा स्क्वेअर कॉस ओमेगा टी प्लस साईन ओमेगा टी, हे म्हणजे माझं आर बार, त्याच्यावर ना मायनस ओमेगा स्क्वेअर बाहेर, हे काय राहतं आर बार. आणि निगेटिव्ह साईन म्हणजे आर बार कुठं आहे, अवे, आणि ए बार कुठं आहे, टुवर्ड्स. चेक करा पहिला ऑप्शन तर चूक, दोन्ही त्याला परपेंडिक्युलर नाही. वेलॉसिटी अँड ऍक्सलरेशन बोथ आहे काय पण का, असं कुठं असतं का. तिसरं काय, वेलॉसिटी इज परपेंडिक्युलर टू आर बार, हा हा चान्स असू शकतो. आर ला हे विभार कसा आहे, परपेंडिक्युलर, गुड. आणि ऍक्सलरेशन इज डायरेक्टेड टुवर्ड्स दी ओरिजिन. हे बघा तुम्ही हे नाही केलं तरी पण चाललं असत, कन्सेप्टच आहे सर्क्युलर मोशनचा, कळतंय का. तर बाळांनो मला वाटतं सी हे माझं करेक्ट आन्सर आहे. सर्क्युलर मध्ये वेलॉसिटी आर बार ला कशी असते बाळांनो, परपेंडिक्युलर. आणि ऍक्सलरेशन जे आहे याच्यामध्ये निगेटिव्ह आल्यामुळे हे सेंट्रीपिटल आहे बेटा. काय बेटा, सेंट्रीपिटल. ओके चला नेक्स्ट नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. ओके एक क्वेश्चन, येस डायरेक्ट उडी मारलं. बघा आता बेटा काय दिलंय, पार्टिकल मूव्ह इन अ सर्कल ऑफ रेडियस किती आहे बेटा, 5 सेंटीमीटर विथ कॉन्स्टंट स्पीड. स्पीड कशी आहे, कॉन्स्टंट. आणि टाइम पिरियड किती आहे, 0.2 पाय सेकंड. ऍक्सलरेशन ऑफ द पार्टिकल इज येस. चला बेटा आपण ट्राय करूया, काहीच नाही क्वेश्चन मध्ये, काय उड्या मारायची गरज नाहीये. आर काय दिलाय, 5 सेंटीमीटर, 5 × 10⁻²⁰ मीटर. त्यानंतर काय बेटा, पिरियड, पिरियड दिलाय ठीक आहे, 0.2, म्हणजे आपण त्याला असं करू शकता का, 0.2 पाय म्हणजे काय बाळांनो, खालीवर एक एक घर पुढे सरकवलं तर चालतं. हे काय बेटा, 2 पाय बाय 10, म्हणजे तुम्ही याला पाय बाय 5 लिहू शकता सेकंड. चेक करा रे, एक घर सरकवलं याचं 2 झाला, इथं खाली याला 10, बे 5 पाय बाय 5, सोपं करायचं, अवघड मध्ये पडायचं नाही. ऍक्सलरेशनचे भरपूर फॉर्म्युले आहेत, पण हा पण फॉर्म्युला आहे ना आर ओमेगा स्क्वेअर. मग आर ओमेगा स्क्वेअर, ओमेगा कुठे आहे, ओमेगाला लिहा, काय लिहा, तुम्हीच लिहा सर, सगळं तुम्ही करा, आम्ही फक्त बघणार. 2 पाय बाय टी ब्रॅकेटचा काय बेटा, स्क्वेअर. ते सॉल्व्ह केलं तर बघा, ए इज इक्वल टू आर आहे, आर किती आहे रे बाळा, हे बघ 5 × 10⁻², ओके, इंटू 2 पाय बाय टी. 2 पाय बाय टी चेक करा, 2 पाय बाय टी किती आहे, टी आहे 5 पाय बाय 5, 5 वर गेलं, ब्रॅकेटचा काय बेटा, स्क्वेअर. पटापट 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 कॅल्क्युलेशन करायचे, होईल तेवढं आपण लवकरात लवकर कॅल्क्युलेशन करायचा प्रयत्न करा. स्पीड वाढला पाहिजे, पाय पाय बाय बाय, आणि 2 5 10, ते जर आपण सोडवलं तर ए इज इक्वल टू 5 × 10⁻², इंटू 2 × 10 वर्ग किती, 100, 10⁻² किती, 2. या मायनस 2 ला हा प्लस 2 काय झाला, कॅन्सल. किती राहिलं ए, ते आहे माझं 5 मीटर पर सेकंड स्क्वेअर. हा ऑप्शन नंबर आपण चेक करावा, 5 म्हणजे ऑप्शन कुठला आहे, डी. चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन कडे. ओके हे बघा बाळांनो, हे पीवायक्यूज रिव्हिजन आहे, जेवढा होईल तेवढा कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी याच्यामध्ये आपण तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतोय.
चेक करा क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा सर. ओहो भारी क्वेश्चन आहे, सोपा आहे, सर्क्युलर मोशन मधला क्वेश्चन आहे. ए कार रन्स ऍट अ कॉन्स्टंट स्पीड ऑन अ सर्क्युलर ट्रॅक ऑफ रेडियस, किती रेडियस आहे, 100 मीटर. टेकिंग, ओके किती रेडियस आहे वाळांनो, रेडियस इज इक्वल टू 100 मीटर. नेक्स्ट, टेकिंग 62.8 सेकंड इन एव्हरी सर्क्युलर लूप, किती सेकंड टाइम किती दिलाय बघा, 62.8. शांत डोक्याने सोडवायचं असतं, गडबड गाई अति गाई कुठं पण घेऊन जाई बघा. 62.8 द एव्हरेज वेलॉसिटी अँड एव्हरेज स्पीड, हे बघा बगर सॉल्व्ह करायचं पण आपण ट्राय करू शकता. एव्हरेज कशाबद्दल बोलते, दे आर टॉकिंग अबाउट लूप. ओके एक लूप म्हणजे काय बेटा, एक चक्कर, एक चक्कर मारल्यावर मला सांगा डिस्प्लेसमेंट किती, 0. एका लूप साठी, वन लूप साठी डिस्प्लेसमेंट किती असत, कन्सेप्ट आता क्लिअर पाहिजे, किती असतं मला, 0. डिस्प्लेसमेंट म्हणजे चेंज इन पोझिशन, एका लूप मध्ये जाऊन परत तिथं आला, डिस्प्लेसमेंट किती आहे, 0. म्हणजे एव्हरेज वेलॉसिटीचा विचार जर आपण करत असाल तर ती एव्हरेज वेलॉसिटी किती येते, 0. पहिलं तर उत्तर आलं, कॉन्सेप्च्युअल आलं. त्याच्यामध्ये बघा 0 वाले ऑप्शन किती आहेत, हा कटला, हा कटला, आता राहिलं कुठला, हे आणि हा. आता हा भी उत्तर असू शकत नाही बेटा. का नाही असू शकत बेटा, कारण एका लूप मध्ये ऍव्हरेज स्पीड थोडी 0 असणार आहे, ऍव्हरेज स्पीड 0 असल्यावर तो चक्करच मारणार ना बेटा. कॉन्सेप्च्युअली जर गेला तर क्वेश्चन सॉल्व्ह करायची गरज नाही, एकच ऑप्शन असतो, म्हणजे कुठला ऑप्शन, ए. तुमची इच्छा असेल तर आपण सॉल्व्ह पण करू शकतो. ऍव्हरेज स्पीड, कुठलं स्पीड बेटा, ऍव्हरेज बगर सॉल्व्ह करता उत्तर आलं. आता सॉल्व्ह करून, कारण का सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करायला वेळ कुठं पडतो, कन्सेप्च्युअली पण काही क्वेश्चनला जायचं. ऍव्हरेज स्पीड सॉल्व्ह करून बघा बेटा, ती नाही तर ही मेथड, राईट, कुठली तरी एक मेथड जमली पाहिजे. हे आहे बगर सॉल्व्ह करता, बगर सॉल्व्ह करता काय बाळा, बगर पळतं थोडी एक चक्कर मारता येणार आपल्याला, चक्कर मारली म्हणजे काही ना काही स्पीड असणार आहे. स्पीड ही स्केलर आहे, ते 0 आहे याचा विषय नाही बेटा. काढायचं असेल तर काढा, टोटल डिस्टन्स एका चक्कर मध्ये किती अंतर कापतो, 2πr, पिरियड किती आहे बाळा, टी. आलं उत्तर, 2. पायचं किती व्हॅल्यू असत, बोल मुन्ना बोला किती आहे पायचं व्हॅल्यू, पायचं व्हॅल्यू आहे 3.14. आर किती आहे, आर आर आहे 100, आणि खाली किती आहे बाळा, हे 62.8. आपण हे जर सॉल्व्ह केलं व्यवस्थित, हे वरच किती येईल, वरच येईल 6.28 इंटू 100 डिवायडेड बाय 62.8. हे सॉल्व्ह केलं तर याला हे कॅन्सल जर झालं तर हे 0.1 येईल, किती येईल, 0.1 मल्टिप्लाय केलं तर उत्तर किती येईल बघा, 10. हे कॅल्क्युलेशन घरी करत जावा, एकदम इझी कॅल्क्युलेशन आहेत. 10 म्हणजे कुठला ऑप्शन येतो, फर्स्ट. हे बघा मी तुम्हाला बगर सॉल्व्ह करता पण सांगितलं आणि सॉल्व्ह करून पण दाखवलं बेटा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चला. नेक्स्ट क्वेश्चन कसं आहे, क्वेश्चन नंबर 30 नंबर क्वेश्चनला बघा काय दिलंय बेटा. जर टू बॉईज आर स्टँडिंग ऍट द एंड्स ऑफ ए अँड बी ऑफ अ ग्राउंड वेअर ए बी इज ए अँड बी स्टार्ट्स रनिंग इन अ डिरेक्शन परपेंडिक्युलर टू ए बी विथ वेलॉसिटी वी वन, द बॉय ऍट ए स्टार्ट्स रनिंग सायमल्टेनियसली, वा वा, विथ वेलॉसिटी वी अँड कॅचेस द अदर बॉय इन टाइम टी. ओके कळलं नाही कळलं बघा, आता बघा कळलं. क्वेश्चन काय बाबा, हे अशी लाईन आहे, हा ए आहे बी आहे, पळतोय कोण, बी स्टार्ट्स रनिंग, हा बी आहे ना बाळा, असा परपेंडिक्युलर गेला, कितीच्या स्पीडने गेलाय बाळांनो, बी दो स्पीड किती आहे रे, व्ही वन, किती स्पीड आहे, ए बी, हे बघा विथ वेलॉसिटी किती आहे, व्ही वन, पुढे गेला आणि इथं आहे माझा ए, एनं काय केलं त्याला जाऊन पकडलं बेटा, हा गेला त्याला पकडायला, राईट, हा आहे ए. आता बघा त्याची स्पीड दिलीय व्ही आणि ए स्टार्ट्स रनिंग सायमल्टेनियसली विथ स्पीड किती, यू, सॉरी व्ही, हा व्ही न गेला, ऐका ना दोघांमधला अंतर किती आहे, ए. हा सुटला पळत, हा वर पळतोय ना, मग आता कोणतरी पुढे पळलं तर वडणारे लोक आहेत, हा ए न पळायला चालू केलं की सॉरी बी पळतोय तर ए पण पळतोय, हा सरळ चाललाय बाळा 90 डिग्री मध्ये पळत
आणि हा असा पळत चाललाय आणि त्याला तो काय करतो, जाऊन पकडतो. ए हा कॅच कधी करू शकेल, जेव्हा ते एकाच टाइमला इथं पोहोचतील ना. म्हणजे या दोघांचा पण टाइम कसा येणार आहे, सेम. डिस्टन्स वेगळं, टाइम सेम, वेलॉसिटी कशी वेगळी. चला बेटा आपण सॉल्व्ह करूया. आपल्याला काय विचारलंय ते चेक करा बाबा. दे आस्क्ड अबाउट व्हॉट, त्यांनी काय विचारलंय बघा. द बॉय स्टार्ट्स, ओके, वेअर इट इज, काय विचारलंय बघा, टाइम विचारलाय बरोबर. चलो बेटा आता कसं काढता येईल, दोघांचा टाइम सेम आहे. मग आपल्याकडे ही बाजू आहे, ये ही बाजू, ही बाजू माहित नाही. आपण काय करू, या पॉइंटला सी म्हणू, सी पॉइंटला तो कॅच करतोय. ए सी बी सी काढा. ए सी, ए सी किती बाळा, स्पीड किती आहे व्ही इंटू टाइम किती आहे टी. बी सी, वा वा, बी सी किती आहे बाळांनो, इज इक्वल टू व्ही वन इंटू टाइम किती आहे बाळांनो टी. ए सी आहे, बी सी आहे बरोबर. मग आता आपण काय करू, कॅल्क्युलेशन करूया. ही बाजू पण माझ्याकडे आहे, मग आपण काय करू, पायथागोरस मामा. कुठला मामा, बाय युजिंग पायथागोरस, पायथागोरस, पायथा, पायथागोरस, पायथागोरस मामा काय म्हणतो बघा. हा आहे हायपोटेनियस, हायपोटेनियस काय बघा, ए सी स्क्वेअर, ए सी स्क्वेअर इज इक्वल टू, चेक करा, ए सी स्क्वेअर इक्वल टू काय बघाणो, ए बी प्लस बी सी स्क्वेअर, ए बी स्क्वेअर प्लस बी सी चा स्क्वेअर. बेटा हे सॉल्व्ह केलं आपण. ए सी ला काय बघा, ए सी ची बाजू काय, व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर. हे बाजू काय बघा, व्ही स्क्वेअर टी स्क्वेअर इज इक्वल टू, इकडली बाजू काय बघा, ए बी काय, ए स्क्वेअर आहे प्लस. आता बी सी, हे बी सी काय असतं, हे बी सी काय बघा, व्ही वन टी वन, हे काय येणार बघा, व्ही वन स्क्वेअर आणि काय बघा टी स्क्वेअर. टी पाहिजे, टी एकत्र घ्या. बेसिक कॅल्क्युलेशन आहे बघा ना, आता काय याच्यामध्ये मजा नाहीये. मायनस व्ही अलीकडला तर मग आता ब्रॅकेटमध्ये काय राहील बघा, व्ही स्क्वेअर मायनस व्ही वन स्क्वेअर इंटू काय रे बाळा, टी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर. आपण सिम्प्लिफाय करत गेलात पुढे, तर मग सिम्प्लिफाय करायला जागा पण आपल्याकडे असली पाहिजे. सिम्प्लिफाय जर आपण याला पुढच्या स्टेपला केलं, इथं आपण सिम्प्लिफाय करू याच्या पुढची स्टेप, तर टी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर मायनस व्ही वन चा स्क्वेअर. आपण स्क्वेअर रूट घेतलात तर काय येईल, ए डिवायडेड बाय ए स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर व्ही वन मायनस. विचार केला तर मला वाटतं ऑप्शन डी हा माझा करेक्ट ऑप्शन असू शकतो. इथं प्लस आहे बरं का, गोंधळ करायचा नाही. हे बघा, तर मायनस पुढच्या स्टेपला गेलात आपण, तर काय होतं, रूट मध्ये जाईल ना हे सगळं, ए स्क्वेअर डिवायडेड बाय व्ही स्क्वेअर मायनस व्ही वन चा स्क्वेअर. ही टर्म कशा गेली, मध्ये गेली रूट मध्ये. तर माझा करेक्ट आन्सर कुठला आहे, डी आहे बेटा. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊयात. नेक्स्ट क्वेश्चन कुठला आहे, 31 नंबरचा क्वेश्चन. हा क्वेश्चन एकदम इझी असतो. दिलंय काय बाळांनो, स्टोन इज टाईड टू द एंड ऑफ द स्ट्रिंग ऑफ 1 meter लॉंग वेल्ड इन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. ओके, इफ द स्टोन मेक्स 22 रिव्होल्यूशन्स इन 44 सेकंड्स. कळते, 60 रुपयाला 12 केळी, एका केळीचे किती. अरे बाळांनो, 44 सेकंदामध्ये 22 चक्कर मारतो, एक चक्करला किती सेकंद. फ्रिक्वेन्सी दिली रे दादा, F इज इक्वल टू 22 रिव्होल्यूशन्स पर 44 सेकंड. याच्यावरनं फ्रिक्वेन्सी अशी येते बाळा, 1/2 RPS, एका चक्करला 2 सेकंड. पुढे, व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन ऑफ ऍक्सलरेशन ऑफ स्टोन. ओके, त्याची लेंथ आहे ना, लेंथ म्हणजे रेडियस. किती रे बाबा, 1 meter. माझ्याकडे लेंथ आहे सर, माझ्याकडे एफ आहे सर. विचारलंय काय, व्हॉट इज द मॅग्निट्यूड अँड ऍक्सलरेशन. याच्यामध्ये स्पीड कॉन्स्टंट आहे. स्पीड कसा आहे, कॉन्स्टंट. लहान लहान गोष्टी बाळांनो बघायच्या, स्पीड कॉन्स्टंट आहे म्हणजे ह्याचा एटी किती आहे, 0. एटी असतो कुणामुळे, स्पीडमुळे. स्पीड कॉन्स्टंट, एटी नाही. बघा बेटा, कुणामुळे तरी कोणीतरी असतं, कोणतरी चेंज झाल्यावर कोणतरी तयार होत असतं बाळांनो बरोबर. आता इथं स्पीड बदलली तर एटी असतो, स्पीड बदलत नाही तर एटीचा रोल नाही. ओके, मग आता बघा बेटा, चेक करा आता काय, मग राहिलं कोण बघतो, एसी. एसीचा फॉर्म्युला, 2-3 फॉर्म्युले आहेत पण आपल्या कामाचे दोनच. आता एफ आय म्हणल्यावर हा वापरा की आर ओमेगा स्क्वेअर. एसी इज इक्वल टू आर
ओमेगाचा फॉर्म्युला एफ वाला टू पाय एफ ओके स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये टू पाय एफ ब्रॅकेटचा स्क्वेअर ए सी इज इक्वल टू आर दोनचा वर्ग चार पाय स्क्वेअर एफ स्क्वेअर लेट्स डू द कॅल्क्युलेशन आर 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 किती आहे बेटा आर आर दिलाय वन इंटू फोर इंटू पाय स्क्वेअर इंटू एफ 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 किती आहे बळा एफ काढलाय वन बाय टू स्क्वेअर किती येईल वन बाय फोर मला वाटतं फोरला फोर काय झालं कॅन्सल हे झालं पाय स्क्वेअर आणि सेंट्रिपिटल कुठं असतं टुवर्ड्स सेंटर ऑप्शन बघा पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर पाय स्क्वेअर हा तर कटला नाहीये कारण पाय फोर आहे डायरेक्शन अलॉंग काय पण का अलॉंग द रेडियस अवे फ्रॉम द सेंटर नाही अलॉंग द रेडियस अँड टुवर्ड सेंटर ऑप्शन कुठला आहे फर्स्ट बघा सेम सेम ऑप्टात ऑप्शन फर्स्ट आणि सेकंड इथं आपले कॉन्सेप्ट क्लिअर असले पाहिजेत चला बेटा ओके नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर कोणता बेटा मागच्या पेजला या चला बेटा नेक्स्ट क्वेश्चन क्वेश्चन नंबर कोणता 32 ए 32 नंबर मध्ये बघा बेटा काय दिलंय सर्क्युलर मोशन ऑफ ए पार्टिकल विथ कॉन्स्टंट स्पीड इज काय क्वेश्चन बाबा तर बाळांनो हे पिरियॉडिक बट नॉट सिंपल हार्मोनिक सिंपल हार्मोनिक हार्मोनिकचा विषय नाही पिरियॉडिक तर आहे बघा पिरियॉडिक वाले किती ऑप्शन आहे बघा हा एक ऑप्शन आहे पिरियॉडिक वाला आणि सी हा तर नाहीच कारण सर्क्युलर मोशन पिरियॉडिक आहे कारण स्पीड कशी याच्यामध्ये कॉन्स्टंट मग पिरियॉडिकली ते रिपीट स्वतःला करतं पिरियॉडिक मोशन कोणाला म्हणायचं जे मोशन विच रिपीट इट सेल्फ इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम मग आता बघ बटा राहिल्या दोघांमध्ये पिरियॉडिक बट ऑप्शन पहिलं उत्तर आहे कारण का पिरियॉडिक आहे हार्मोनिक नाहीये त्याचं प्रोजेक्शन येईल काय बेटा त्या सर्क्युलर मोशनचं पार्टिकलचं प्रोजेक्शन येतं युसीएम कळतंय का म्हणजे पूर्ण सर्क्युलर मोशन येत नाही कारण एसएचएम हा एसएचएम मध्ये काय होतं इन एसएचएम हे बघ ऑप्शन पहिला का एसएचएम मध्ये पार्टिकल रिपीट इट सेल्फ अलॉंग ए स्ट्रेट लाईन या स्ट्रेट लाईन वरती पार्टिकल काय करतो बा स्वतःला रिपीट करतो बिटवीन ए अँड बी याच्या भोवती जर इथं मीन पोझिशन असेल झिरो याच्या भोवती पार्टिकल स्वतःला रिपीट करतो अशा मोशनला म्हणायचं एसएचएम किंवा हार्मोनिक मोशन सर्क्युलर मोशन हार्मोनिक नाही ते स्ट्रेट लाईन वरती स्वतःला रिपीट करत नाही ते सर्कमफरन्स स्वतःला काय करतं बोलानो रिपीट करतात त्याच्यामुळे ऑप्शन फर्स्ट हे माझं करेक्ट